नमस्कार मित्र हो माझ्या टोटल अपडेट्स या युट्यूब चॅनलमध्ये पुनः एकदा आपले स्वागत मित्र हो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक शासन निर्णय आहे संपाबाबत शासनाने एक आदेश जारी केलेला आहे त्यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण सविस्तर पाहूया मित्रहो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलवरती आपण पहिली वेळेस व्हिडिओ पाहत असाल तर कृपया अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे तसेच विविध योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पहा मित्रो महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा हा जी आर आहे म्हणजेच परिपत्रक आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार वीस रोजी शासनाने हे परिपत्रक जारी केलेलं आहे यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत आठ जानेवारी दोन हजार वीस रोजीचा संप कालावधीत शासनाचे कामकाज सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या आधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना पुढे दर्शिवल्याप्रमाणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तन समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तीश हा निदर्शनास आणून द्यावेत तसेच त्या आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभाग कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात यावी काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे द्यावी आवश्यकता भासल्यास गृहरक्षक व पोलीस दलाची मदत घ्यावी विभाग विभागप्रमुख कार्यालयप्रमुखांनी संपकाळात आपले मुख्यालय सोडून जाऊ नये विभाग कार्यालय कार्यालयप्रमुखांनी या आदेशाच्या दिनांकापासून संप संपेपर्यंत कोणत्याही शासकीय व कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणी विचार करून त्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर तात्काळ बोलवावे किंवा तसे ठरवावे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम वे वे। के नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासकीय अनुसरत असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करावे ज्या शासनाच्या सेवा महाराष्ट्र आवश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आलेल्या आहेत अशा सेवांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे जे कर्मचारी संपावर चार जातील त्यांच्याविरुद्ध सदर अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात यावी सर्व कार्यालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये संपकाळात अत्यावश्यक व इतर सेवा सुरळीत चालू राहतील याबाबत उपाययोजना कराव्यात सदर संप कालावधीमध्ये कार्यालयात उपस्थित झालेल्या कर्मचारी यांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याशी संबंधित मंत्रालयीन विभागांना कळवावी व मंत्रालयीन विभागाने त्यांच्या विभागाची माहिती दुपारी बारा वाजेपर्यंत व आधिपत्याखालील कार्यालयांची संकलित माहिती दुपारी दोन वाजेपर्यंत या परिपत्रकासोबत जोडल्या विहित प्रपत्रात कार्यासन सोळा अ सामान्य प्रशासन विभाग नवीन प्रशासन भवन सहावा मजला मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करावी अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्र हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद